अहमदनगर जिल्ह्यातील पारने तालुक्यातील लोणी मावळा येथील 10वीतील मुलीवर 22 ऑगस्ट 2014 रोजी अत्याचार करून खून केल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवून तिघांना फाशीची शिक्षा दिली आहे. तर तब्बल 4 वर्ष चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी 39 साक्षीदारांना तपासात युक्तिवाद केला आणि आज अखेर या तिन्ही आरोपींची फाशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यातील आरोपीचा क्रूरपणा गावातील लोक प्रत्येकाला हादरवून टाकणारा होता. संबंधित मुलगी अलकोटी येथील हायस्कूलमध्ये 10वीत शिकत होती. वाडीवर राहत असल्याने शाळा सुटल्यानंतर ती पायीच घरी येत होती. तिच्यावर पाळ ठेवलेल्या तिघा आरोपींना तिला रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा मृतदेह चारीत फेकून दिला. त्याच दिवशी मुलीचा मृतदेह ग्रामस्थांना मिळून आला. या घटनेचे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील एका वाडीतील मुले एसटी बसने अलकुटी येथे माध्यमिक शाळेत जातात. 22 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 9:30 पीडित मुलगी ही शाळेत गेली होती. चाचणी परीक्षा संपल्यानंतर पेपर देऊन ती परत येत असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने पकडून जवळच असलेल्या चारीच्या पुलाखाली नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला होता. या प्रकारामुळे मुलीचे पालक नातेवाईक सुन्न झाले होते. त्याच परिस्थितीला अज्ञात आरोपींविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशनला बालकाच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा खून करणे बलात्कार असा गुन्हा दाखल झाला होता. तर दाखल गुन्ह्याच्या 2 दिवसातच पारनेर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्तात्रय शिंदे या 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान आरोपींना अटक झाल्यानंतर 18 नोव्हेंबर 2014 रोजी पोलिसांनी अहमदनगर कोर्टात चार्जशीट दाखल केली होती. तर 1 जुलै 2015 पासून या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती व अखेर आज 7 नोव्हेंबर 2017 रोजी म्हणजे तब्बल 4 वर्षानंतर त्या पीडितेला न्याय मिळाला. एक लहान 15 वर्षाची शाळकरी मुली शाळा संपून घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये 3 नराधमांनी रस्त्यावर अडवलं आणि तिला पुलाखाली खेचून तिच्यावरती 5वी बलात्कार केला. हा प्रकार इतका बलात्कार करून नंतर तिचा त्यांनी खून केला आणि हा बलात्काराच्या वेळेला त्यांनी तिच्या नाकातोंडात चिखल कोंबलेला होता आणि तो चिखल वैद्यकीय तज्ज्ञाच्या अहवालानुसार तिच्या स्वरयंत्रणापर्यंत गेला होता आणि त्यामुळे ती गुदमरून मरण पावली. याकरता आज नगर येथील न्यायालयाने तिघही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलेली आहे. या फाशीच्या शिक्षेच्या विरुद्ध या फाशी शिक्षा व्यतिरिक्त आणखी त्यांना फौजदारी कट केला, त्याचप्रमाणे गँगरेप केला, या आरोपाखाली देखील जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अर्थात ही फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतरच अंमलात येईल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या निकालाविरुद्ध आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा कायदेशीर हक्क आहे. हिंदीमध्ये विजन प्लस न्यूज साठी उमेर सय्यद अहमदनगर.